हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस। मी कल्याणी बच्चाओ आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजे ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन हा चॅप्टर। बाळांनो, या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात आधी बघितलं होतं हाऊ टू फाइंड इन सेंटर अँड सर्कम सेंटर, म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स जिथे तुमचा अँगल बायसेक्टर्सचा येतो तो इन सेंटर कसा फाइंड आउट करायचा, आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सर्कम सेंटर कुठे येतो ते आपण कसं फाइंड आउट करायचं ते बघितलं होतं। बाळांनो, त्यानंतर आपण आलो होतो कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल। मग कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल मध्ये दोन केसेस आपण बघितल्या होत्या बाळांनो आतापर्यंत। त्यामध्ये फर्स्ट केस होती तुमची व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल। जेव्हा तुम्हाला ट्रायंगलच्या तीन साइड्सची लेंथ दिलेली असेल तर ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा। त्यानंतर तुम्ही दुसरी केस बघितली होती बाळांनो व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम, म्हणजे ज्या दोन साइड्सची लेंथ आणि त्यांनी बनणारा तुमचा अँगल, या हेही तुम्हाला शिकलो होतो आपण। बाळांनो, आता आपण आपल्या थर्ड केसला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन यू आर गिवन टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल अँड द साइड इन्क्लुडेड बाय देम। म्हणजे काय, आता तुम्हाला ट्रायंगल मध्ये गिव्हन काय असणार आहे बाळांनो, कुठलेही दोन अँगल्स, त्यांचं मेजर आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साइड। मग बाळांनो, त्यावरून आपल्याला आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा। मग थर्ड केस लिहून घेऊया जी आपण आता बघणार आहोत। टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल given two angles and side included by them। म्हणजे काय बाळांनो, included side by them म्हणजे काय, कुठल्याही दोन अँगल्स जर मेजर दिलेलं असेल त्या दोघा अँगल्सच्या मध्ये येणारी साइड। मग बाळांनो, सपोज मी एक रफ फिगर ड्रॉ करते, सपोज दिस इज युअर ए बी सी ट्रायंगल। ओके, तुम्हाला बी अँगलचं मेजर दिलेलं आहे काहीतरी, तसं सी अँगलचं मेजर दिलेलं आहे, आणि या दोघ अँगल्सला इन्क्लूड करणारी साइड कुठली आहे, मग तुमची बी सी, बरोबर। सो तुम्हाला आता इथे गिव्हन काय असणार या केसमध्ये, कुठल्याही दोन अँगल्सच मेजर आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साइड। मग त्यावरून आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत बाळांनो। मग आपण एक एक्झाम्पल घेऊयात। सो एक्झाम्पल इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर मेजर ऑफ अँगल Q is equals to 60 degree. काय दिले तुम्हाला अँगल क्यू चा मेजर 60 degree. मेजर ऑफ अँगल R is equals to 70 degree. काय दिले बाळांनो, मेजर ऑफ अँगल R is equals to 70 degree and length of QR is equals to 6 centimeter. And कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिव्हन टू अँगल्स अँड साइड इन्क्लुडेड बाय दॅट। मग तसंच तुम्हाला इथे दोन अँगल्सची मेजर दिलेली आहे आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साइड, आता अँगल कोणता तुमचा क्यू आणि आर, म्हणजे क्यू आर साइड किंवा आर क्यू साइड दोघंही एकच होणार आहे, तर तुम्हाला त्याची लेंथ हवी आहे, म्हणजेच तुम्हाला लेंथ ऑफ क्यू आर दिलेली आहे। म्हणजेच काय बाळांनो, तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन साठी लागणारा मटेरियल म्हणजेच गिव्हन दिलेला आहे। आता आपल्याला काय, फक्त रफ फिगर ड्रॉ करून तुम्हाला कुठला अँगल कुठे येतो त्याचं मेजर किती ते आपण शो करूयात। सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ अ रफ फिगर, रफ फिगर ड्रॉ करूयात, पी क्यू आर ट्रायंगल पी क्यू आर। ओके बाळांनो, यामध्ये तुम्हाला अँगल क्यू चं मेजर किती दिलंय 60 डिग्री, सो दिस इज क्यू 60 डिग्री, बरोबर। तसंच बाळांनो, मेजर ऑफ अँगल आर इज इक्वल्स टू 70 डिग्री, दिस इज युअर अँगल आर, सो विच इज ऑफ 70 डिग्री,
लेंथ ऑफ क्यू आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर झाली तुमची क्यू आर ची लेंथ. बाळांनो ही आपण रफ फिगर कंस्ट्रक्ट केली होती, त्याला नावही देऊन घेऊया रफ फिगर. आलाय तुम्हाला आता लक्षात की साइड इंक्लूडेड बाय दोज अँगल्स म्हणजे काय? ज्या दोन अँगल्स मिळून तुमची साइड तयार होते त्याच दोन अँगल्सचं मेजर तुम्हाला दिलेलं आहे इथे, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे यू हॅव गिवन टू अँगल्स अँड द साइड इन्क्लुडेड बाय देम. मग बाळांनो आपण जी रफ फिगर कन्स्ट्रक्ट केली आहे त्यावरून आपण एक्झॅक्टली फेअर फिगर ड्रॉ करणार आहोत. बाळांनो तुम्हाला रफ फिगर कंपल्सरी ड्रॉ करायची आहे आणि त्यामुळेच आपल्याला फेअर कन्स्ट्रक्शन करणं ही इझी होतं. मग बाळांनो आता आपण रफ फिगर मध्ये सगळ्यात आधी काय ड्रॉ बघणार आहोत की आपल्याला बेस ड्रॉ करायचा आहे. मग आता फेअर फिगर मध्ये बेस ड्रॉ करताना आपला बेस कुठला आहे? लेंथ ऑफ क्यू आर दिलेलं होतं तो आपण कन्सिडर केला आहे बेस. मग क्यू आर ची लेंथ किती आहे? 6 सेंटीमीटर. मग सगळ्यात आधी आपण ट्रायंगलचा बेस ड्रॉ करून घेऊया जो आहे 6 सेंटीमीटर लेंथचा. मग युझिंग स्केल वी आर गोइंग टू ड्रॉ अ बेस ऑफ 6 सेंटीमीटर. मी माझी स्केल युज करते बाळांनो, तुम्ही तुमची स्केल युज करायची. 0 वर फर्स्ट पॉइंट ठेवला आणि 6 वर सेकंड पॉइंट आणि ते दोघही पॉइंट मी जॉईन करून घेणार आहे. हा झाला माझा क्यू आर 6 सेंटीमीटर लेंथचा. क्यू आर विच इज ऑफ 6 सेंटीमीटर. बाळांनो आता तुम्हाला अँगल क्यू चं मेजर माहित आहे 60 डिग्री, तसंच अँगल आर चं मेजर आहे 60 डिग्री. मग आधी आपण युझिंग प्रोट्रॅक्टर अँगल क्यू मेजर करून घेऊयात आणि तो ड्रॉ करून घेऊयात. सो बाळांनो हा झाला तुमचा प्रोट्रॅक्टर. वी आर गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन पॉइंट क्यू. पॉइंट क्यू वर आपण सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवणार आहोत. आणि मी माझं 60 डिग्रीज मेजर करून घेणार आहे. आय एम गोइंग टू फॉलो इनर मेजर फ्रॉम राईट टू लेफ्ट. 60 डिग्रीज येत आहेत माझे इथे. 60 डिग्री म्हणजे कुठल्या टाईपचा अँगल होणार आहे बाळांनो? अक्यूट अँगल. अक्यूट अँगल कसा असतो? 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा लहान. मग बाळांनो मला हा 60 डिग्रीचा मार्क केलेला पॉइंट आणि क्यू पॉइंट मी जॉईन करून घेणार. सो दिस इज युअर अँगल क्यू विच इज ऑफ 60 डिग्री. बाळांनो आता आपल्याला ड्रॉ करायचा अँगल आर. अगेन वी आर गोइंग टू फॉलो द सेम प्रोसेस. वी आर गोइंग टू यूज प्रोट्रॅक्टर. वी आर गोइंग टू पुट प्रोट्रॅक्टर ऑन आर पॉइंट अँड गोइंग टू मेजर अन अँगल ऑफ 70 डिग्री. बाळांनो इथे तुम्हाला आता काय लक्षात येत आहे? आर अँगल ड्रॉ करायचा आहे, पण त्या आर अँगल मेजर करताना आपल्याला कुठलं मेजर प्रोट्रॅक्टर वर जर युज करायला लागणार आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा जर तुमचा अँगल तुम्ही असा ड्रॉ करतायत बरोबर, म्हणजे काय जर तुम्ही बेस ड्रॉ केला आणि बेसचा स्टार्टिंग पॉइंट, ओके बेसचा स्टार्टिंग पॉइंट जर तुम्ही या साईडला म्हणजेच तुमच्या लेफ्ट साईडला घेतलाय तर तुम्ही इनर मेजर फॉलो करता फ्रॉम राईट टू लेफ्ट. आणि जर बाळांनो तुम्ही अँगल ड्रॉ करताना बेस जो ड्रॉ केला अँगलचा तिथे जर तुम्ही प्रोट्रॅक्टर तुमच्या राईट हँड साईडला ठेवताय तर तुम्ही काय करणार आहे? इकडून येणारे मेजर म्हणजे लेफ्ट कडून राईट येणारे मेजर फॉलो करणार आहोत बरोबर. इथे काय केलं होतं आपण? राईट कडून लेफ्ट कडे जाणारा मेजर फॉलो करत होतो. तसंच आता इथे काय करणार आहोत? लेफ्ट कडून राईट कडे येणारं मेजर फॉलो करणार. जर तुम्ही राईट कडून लेफ्ट कडे जाणारा मेजर फॉलो केलं तर तुमचा 70 डिग्री इथे आणि तो तुमचा ट्रायंगल कधीच फॉर्म होणार नाही. मग आपण काय करणार आहोत? आता इथे तुमचा बेस रे आहे क्यू आर बरोबर. आर ला आपण काय करणार? व्हर्टेक्स ऑफ द अँगल कन्सिडर करणार आणि आर पॉइंट वर ठेवणार तुमचा सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर. अँड नाव वी आर गोइंग टू यूज द आउटर मेजर. म्हणजे काय? हे बाहेरच्या बाजूला बाळांनो जे मेजरिंग दिलेलं आहे फ्रॉम 0 to 180 फ्रॉम लेफ्ट टू राईट ते मेजर आपल्याला फॉलो करायचं आहे. मग मी इथून 70 डिग्रीज काउंट करणार आहे. काय केलं मी? सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर आर पॉइंटवर ठेवलं, खालच्या क्यू आर ला मी स्ट्रेट ठेवलं माझं प्रोट्रॅक्टर
आणि इनर मेजर फॉलो करण्याच्या ऐवजी मी माझा आउटर मेजर फॉलो करते, म्हणजे काय फ्रॉम राईट टू सॉरी फ्रॉम लेफ्ट टू राईट मेजर मी फॉलो करणार आहे. मग बाळांनो तुमचा 60 डिग्री आणि हा 70 डिग्री, हा झाला 70 डिग्रीचा मार्किंग. मग बाळांनो आता जो काही मी आर एंगल मेजर केलेला मार्क आहे तो आणि माझा आर पॉइंट मी जॉईन करून घेणार आहे. बाळांनो हा थोडासा मी हा क्यू एंगलचा एक आर्म जो आहे तो एक्सटेंड करून घेते. सो बाळांनो तुम्हाला इथे दिसत आहे आपण आर एंगल ड्रॉ केला 70 डिग्रीचा आणि तुमचे हे दोघही अँगल्स जे आहेत त्यांचे जे सेकंड आर्म आपण ड्रॉ केले ते एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत. तोच पॉइंट म्हणजे तुमचा ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स असणार आहे. बाळांनो इन ट्रायंगल पी क्यू आर वी ऑलरेडी हॅव व्हर्टेक्स क्यू अँड व्हर्टेक्स आर. आपल्याला थर्ड व्हर्टेक्स माहित नव्हता, तो आपल्याला इथे भेटला आहे जिथे तुमचे दोघही आर्म्स इंटरसेक्ट होत आहेत क्यू आणि आर अँगलचे. दिस इज नथिंग बट युअर थर्ड व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल दॅट इज पी व्हर्टेक्स. सो हियर वी हॅव ट्रायंगल पी क्यू आर. सगळ्यात आधी काय केलं रे बाळांनो आपण या केसमध्ये रफ फिगर ड्रॉ केली. रफ फिगर मध्ये जे काही गिव्हन होतं ते आपण इथे मार्क केलं आणि त्यानुसार आपण फेअर फिगर ड्रॉ करायला सुरुवात केली. मग सगळ्यात आधी आपण ड्रॉ केला त्याचा बेस. बेस किती आहे? 6 सेंटीमीटरचा कोणता? क्यू आर. मग आपल्याला इथे भेटतोय क्यू अँगलचं मेजर, तुम्हाला रफ फिगर मध्ये दिसतंय 60 डिग्री. मग आपण इनर मेजर फॉलो केलं फ्रॉम राईट टू लेफ्ट आणि 60 डिग्रीचा अँगल मार्क करून घेतला आणि आर्म ड्रॉ केला. बाळांनो तसंच आर अँगल किती डिग्रीचा आहे? 70 डिग्रीचा आपल्याला माहित आहे, बरोबर. मग मी काय केलं, फ्रॉम लेफ्ट टू राईट आउटर मेजर फॉलो केलं आणि 70 डिग्रीचा अँगल मेजर करून घेतला आणि मार्क केला आणि त्याचा आर्म ड्रॉ केला. हे दोघंही आपण जे आर्म ड्रॉ केले होते ते एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे आणि तो इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दिस आर्म्स म्हणजेच तुमचा ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स असणार आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल वेन यू आर गिव्हन मेजर ऑफ टू अँगल्स अँड द साईड इन्क्लुडेड बाय देम. बाळांनो हा झाला तुमचा थिअरी पार्ट. आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटकडे वळूया. बाळांनो आपण आता सुरुवात करणार आहोत तुमच्या प्रॅक्टिस सेट 4 ला, ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो. तुम्हाला आता गिव्हन मेजर्स वरून ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. या केसमध्ये बाळांना तुम्हाला काय गिव्हन असणार आहे? मेजर ऑफ टू अँगल्स अँड द साईड इन्क्लुडेड बाय देम. जसं की आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, इन ट्रायंगल एस ए टी लेंथ ऑफ ए टी इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 45 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल टी इज इक्वल टू 105 डिग्री. बाळांनो आता इथे तुम्हाला ट्रायंगल एस ए टी दिलाय, त्या ट्रायंगल मध्ये लेंथ दिली एका साईडची आणि दोन अँगलचे मेजर दिले. मग या सगळ्या गिव्हन इन्फॉर्मेशन मधून बाळांनो आपण एक रफ फिगर आधी कन्स्ट्रक्ट करून घेऊयात. सो लेट्स ड्रॉ अ रफ फिगर. हा झाला तुमचा ट्रायंगल एस ए टी. एस ए टी बाळांनो इथे तुम्हाला ए टी ची लेंथ दिली आहे. लेंथ ऑफ ए टी इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. सो ए टी ची लेंथ आपण इथे घेऊयात 6.4 सेंटीमीटर. त्यानंतर बाळांनो तुम्हाला दिलाय मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 45 डिग्री. मग आता अँगलचं मेजर दिलाय इथे 45 डिग्री ए अँगलचं मेजर होत ते. तसंच बाळांनो तुम्हाला टी अँगलचं मेजर दिलेलं आहे 105 डिग्री. 105 डिग्री म्हणजे बाळांनो कुठला अँगल येणार आहे? हा कुठल्या टाईपचा अँगल येणार आहे? जेव्हा तुमचा अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा असतो, 180 पेक्षा लहान असतो, दॅट टाइम यू विल हॅव ऑब्ट्यूस अँगल. म्हणजेच काय बाळांनो तुमचा हा जो टी अँगल आहे तो ऑब्ट्यूस अँगल येणार आहे. रफ फिगर मध्ये ते दिसलं नाही तरी चालेल, आपल्याला फक्त रफ फिगर मध्ये मेजर कुठली दिली आहे ती आपण मार्क करून घेत असतो. फेअर फिगर मध्ये पण तुमचा अँगल टी जो आहे तो ऑब्ट्यूस येणार आहे. मग बाळांनो आता टी चं मेजर आपण इथे रफ फिगर मध्ये मार्क करून घेऊया, दॅट इज 105 डिग्री. बाळांनो ही झाली आपली रफ फिगर कन्स्ट्रक्ट वेअर यू हॅव गिव्हन
मेजर ऑफ टू एंगल्स एंड साइड इन्क्लूडेड बाय देम, म्हणजे दोन एंगल्स ने बनणारी जी साइड आहे त्या साइडचं मेजर आणि त्या दोन एंगल्सचं मेजर आपल्याला दिलेलं आहे। मग या कंस्ट्रक्शन वरून सगळ्यात आधी आपल्याला काय ड्रॉ करायला लागणार आहे बाळांनो, एटी म्हणजे तुमचा ट्रायंगलचा बेस आपल्याला ड्रॉ करायला लागणार आहे। आता एटी आहे 6.4 सेंटीमीटरचा, बाळांनो 6.4 म्हणजे काय आहे, 6 सेंटीमीटर आणि त्यानंतर चार लाईन काउंट केल्या की तुम्हाला 6.4 भेटेल। मी माझी स्केल यूज करते बाळांनो, तुम्हाला तुमची स्केल यूज करायची। सो माझा फर्स्ट पॉइंट जो आहे तो असणार आहे 0 वर आणि दुसरा पॉइंट आहे माझा 6 नंतर 4 लाईन्स काउंट केले की तिथे। सो दिस इज माय एटी ऑफ 6.4 सेंटीमीटर, ए टी 6.4 सेंटीमीटर। बाळांनो आता आपल्याला मेजर दिलेला आहे ए अँगलचा, किती आहे 45 डिग्री। मग आता आधी 45 डिग्रीचा ए अँगल कन्स्ट्रक्ट करून घेऊया। सो फॉर दॅट आय एम गोइंग टू यूज प्रोट्रॅक्टर। प्रोट्रॅक्टर यूज करताना आता इथे ए अँगल कन्सिडर करते मी, तर माझा बाळांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही अँगलचा बेस कन्सिडर करताय, अँगलचा ओरिजिन इथे येतोय ए पॉइंट इथे, बरोबर। म्हणजे तुम्ही कुठला मेजर फॉलो करताय, फ्रॉम इनर मेजर फॉलो करणार आहे, फ्रॉम राईट टू लेफ्ट म्हणजे या दिशेने जाणार, बरोबर। मग आता मी जर इथे सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवलं आणि माझा अँगल मेजर केला 45 डिग्रीचा, 45 मार्क केले आणि ए वर्टेक्स आणि त्याचा मार्क केलेला 45 डिग्री मी जॉईन करून घेणार आहे। दिस इज युअर सेकंड आर्म ऑफ एन अँगल ए, हा झाला तुमचा 45 डिग्री। बाळांनो आता आपल्याला दुसरा अँगल कुठला दिला आहे, टी अँगल। टी अँगल दिला 105 डिग्रीचा, तो असणार आहे ऑक्टिव्स अँगल। आता आता अँगल टी चा बेस परत कोणता आहे तुमचा, ए टी, बरोबर। पण टी ला आपण ओरिजिन कन्सिडर करणार आहोत, व्हर्टेक्स ऑफ द अँगल कन्सिडर करणार आहोत, हा झाला तुमचा टी। मग या टी चा जर बेस तुमचा इकडे आहे तर आपल्याला कुठलं मेजर फॉलो करायला लागणार आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट, बरोबर। आलं लक्षात, म्हणजे काय, आपण आउटर मेजर फॉलो करणार आहोत तुमच्या प्रोट्रॅक्टर वरचं फ्रॉम लेफ्ट टू राईट। बाळांनो मी सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवलं माझं टी पॉइंटला आणि माझं मेजर करून घेणार आहे 105 डिग्रीज। मग आता बाळांनो मी आउटर मेजर फॉलो करते, सो 0 इथून सुरू होतं माझं, 0 अँड 105 डिग्री इकडे तुमचे मार्क झालेले आहेत। मग बाळांनो आता माझा टी जो आहे इथे आलेला आहे, मग आता हा टी पॉइंट आणि मार्क केलेला 105 डिग्रीचा पॉइंट मी जॉईन करून घेणार आहे। बाळांनो इथे आहे तुमचा इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्म्स ऑफ एन अँगल, हा झाला तुमचा इथे अँगल 105 डिग्रीचा टी, बरोबर। मग आता इथे तुम्हाला जिथे तुमचे दोघही आर्म्स इंटरसेक्ट होत आहेत तो तुमचा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स असणार आहे। मग या वर्टेक्सला आपण नाव देऊया एस वर्टेक्स। सो दिस इज युअर एस ए टी ट्रायंगल, जो आपण कन्स्ट्रक्ट केला जेव्हा तुम्हाला गिव्हन होतो दोन अँगल्सची मेजर आणि त्यांनी दिलेला बेस। मग बाळांनो या पद्धतीने आपण तुमचा कन्स्ट्रक्ट करू शकतो ट्रायंगल, जेव्हा तुम्हाला मेजर ऑफ टू अँगल्स दिलेले असतील, कुठल्याही दोन अँगल्स तुम्हाला ट्रायंगलचे दिलेले असतील आणि त्यांनी इन्क्लूड
केलेली साइड म अशा पद्धतीने आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो। बाळांनो या लेक्चर मध्ये आपण हे एग्जांपल बघितलं प्रॅक्टिस सेट 4 मधलं आणि उरलेली एग्जांपल्स जी आहेत या चॅप्टर मधली आपण ती पुढच्या लेक्चरला बघूयात।